या वर्षभरात सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या घटना वाढलेल्या आहेत आणि ही चिंतेची बाब आहे असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मान्य केलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी आज जम्मू काश्मीर राज्यातल्या भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या काही पोस्टना भेट दिली. या वर्षभरात 136 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. गेल्या 8 वर्षातली ही सर्वोच्च आकडेवारी आहे. कालही पाकिस्तानी रेंजर्सनी भारताच्या 10 पोस्टवर फायरिंग केली, यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. या फायरिंगमुळे शिंदे आघाडीवरच्या पोस्टवर जाऊ शकले नाहीत, त्यामुळे बीएसएफच्या जवानांशी सांबा परिसरातच त्यांनी बातचीत केली. जवान बहुत मैं अभी इंटरेक्शन कर रहा था, जवानों की तैयारी बहुत जोरदार है, देश की सेवा करने के लिए हर हालत में और रात दिन काम कर रहे हैं. इट कैनॉट बी सेड दैट वी आर ऑलवेज इन द रिसीविंग एड, सम टाइम वी हैव टू कॉम्प्रोमाइज फॉर समथिंग, बट आई एम ऑल्सो रिसीव विद द ओपिनियन ऑफ माई चीफ मिनिस्टर दैट ऑलवेज वी कैनॉट टेक दैट पोजिशन. झी 24 तास एक पाऊल पुढे.